तर सांगलीवरून महाविकास आघाडीमध्ये सध्या तिढा निर्माण झालेला आहे, त्यासंदर्भातल्या बातम्या आपण पाहूया. सांगलीमध्ये कोंडी केल्यास महाराष्ट्रामध्ये तुमची कोंडी करू, आलात तर तुमच्या सोबत नाही तर तुमच्या शिवाय जिंकू. सांगलीमधील प्रचारसभेत राऊतांची काँग्रेसला धमकी. सांगलीच्या जागेवरून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करून महाविकास आघाडीचं काम करावं. सांगलीमधल्या कार्यक्रमात संजय राऊतांचं विधान, सांगलीचा तिढा अजून वाढण्याची चिन्ह. विशाल पाटलांच्या विमानाचे कोणीतरी पायलट विमान गुजरातच्या दिशेनं जाऊ शकतं, संजय राऊतांचा अप्रत्यक्षपणे विश्वजित कदम यांच्याकडे रोख. तर राऊतांमध्ये धाडस असेल तर नाव घेऊन बोलावं, विश्वजित कदमांचं राऊतांना आव्हान. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होईल असं बोलू नये असाही सल्ला. राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही, सांगलीची जागा काँग्रेसची हे जनावराला सुद्धा माहिती, विश्वजित कदम यांचं संजय राऊतांना उत्तर. काँग्रेस विश्वजित कदम यांनी काल रात्रीच दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. विश्वजित कदमांची मल्लिकार्जुन खरगे वेणुगोपाल यांच्यासोबत सांगली संदर्भात चर्चा. सांगली ही काँग्रेसचीच, काँग्रेसचा हा गड केवळ लढवायचा नाही तर जिंकायचा आहे, विशाल पाटील यांचं ट्विट. सांगलीच्या जागेचा संभ्रम आम्ही लवकर दूर करू, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांचं वक्तव्य. महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार काँग्रेस हायकमांडकडून जो निर्णय येईल त्याचं पालन सर्वांनी करावं असंही विधान. सांगलीवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये कार्टून वॉर, काँग्रेसकडून कार्टूनच्या माध्यमातून राऊतांच्या दौऱ्यावर चिमटे तर ठाकरे गटाकडून काँग्रेस फुगा असं म्हणत प्रत्युत्तर.